नमस्कार, रश्मीज रेसिपीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवणार आहोत पुदिना आणि टोमॅटोची चटणी। पुदिना हा थंड असतो, आपल्या शरीरासाठी फारच चांगला असतो। हा जर रोज तुम्ही सेवन केला तर तुमचं वजनही थोडं तुम्ही घटवू शकता। आज आपण ह्या टोमॅटो पुदिन्यापासून चटणी बनवणार आहोत। ही चटणी ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे अशा लोकांसाठी फार उपयोगी आहे, कारण त्यांना नारळ अवॉइड केलेला असतो। तर आपण आता ह्या चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया। मी ही एक वाटी भरून पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 4-5 लसणीच्या पाकळ्या मोठ्या आहेत या, आणि 3 हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहे, आणि 1/2 लिंबू घेतलेला आहे, अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, आणि चवीसाठी मीठ आणि चाट मसाला हा आपल्या अंदाजाने आपल्याला घालायचा आहे। तर आता हे सारं मी एका मिक्सरच्या भांड्यात भरून घेते आहे आणि त्याला बारीक वाटून घेते आहे। मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, त्यातच मी हा टोमॅटो घातला आहे, लसूण आणि मिरच्या, याच्यामध्येच मी हा 1/2 लिंबाचा रस पिळते आहे। काळजी घ्यायची आहे की याच्या बिया यात पडणार नाही, त्या आधीच तुम्ही काढून घ्या। हा मी लिंबाचा रस घेतला आहे 1/2 लिंबाचा, आणि ही थोडीशी कोथिंबीर, यात मी मीठ घेतलेलं आहे चवीसाठी, आणि थोडासा चाट मसाला। आता हे सारं आपल्याला एकत्र बारीक वाटून घ्यायचं आहे। गरज पडली तर तुम्ही यात पाणी घालू शकता, पण टोमॅटो पण रसदार असतो त्यामुळे ह्याच्यात पाणी थोडंसं कमीच लागतं, किंवा नाही घातलं तरीही चालतं। तर आपण आता हे बारीक वाटून घेऊया। आपली टोमॅटो पुदिन्याची चटकदार चटणी तयार आहे। माझी ही रेसिपी आपल्याला आवडलीच असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।